let us see, we study systematic investment plan. Student, suppose one does not want to invest a big amount at once. एखाद्याला एखाद्या वेळेस फार मोठी रक्कम गुंतवायची नसेल. Then one could invest small amount at regular time intervals. मग तो थोडी थोडी रक्कम रेग्युलरली गुंतवू शकतो. एक्झाम्पल, 500 रुपये दर महिन्याला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवू शकतो. इन्व्हेस्टेड कुड बी डन मंथली ऑर क्वार्टरली. ही इन्व्हेस्टमेंट दर महिन्यालाच केली पाहिजे असं काही नाही. 3 महिन्यातून एकदा तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट देखील करू शकता. दिस वे ऑफ इन्व्हेस्टमेंट इज कॉल्ड SIP. याच इन्व्हेस्टमेंटला म्हटलं जातं SIP, मीन्स सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आणि हा फार मोठ्या पद्धतीनं मित्रांनो हा प्लॅन लोकप्रिय होत आहे. SIP डेव्हलप्स डिसिप्लिन ऑफ सेव्हिंग्स. SIP इज अ गुड ऑप्शन विच इज लॉंग टर्म कॅन अचीव वन फायनान्शियल गोल्स. फार मोठ्या टर्मसाठी अधिक काळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी SIP फार उपयुक्त ठरू शकतो. इन्व्हेस्टर फ्रॉम मार्केट फंक्शन्स वन शुड इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड फॉर मिनिमम ऑफ 3 to 5 years टू गेट बेटर रिटर्न्स अँड इट इज बेस्ट इफ इन्व्हेस्टमेंट इज फॉर 10 to 15 years. 3 to 5 वर्षांसाठी किंवा 10 to 15 वर्षांसाठी SIP मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही खूप बेटर ठरू शकते असं साऱ्यांचंच म्हणणं आहे. बेनिफिट्स ऑफ म्युच्युअल फंड. ह्या म्युच्युअल फंडचे बेनिफिट्स काय काय आहेत? तर पहिला, प्रोफेशनल फंड मॅनेजर्स. सेकंड, ट्रान्सपरन्सी अँड सफिशियंटली सेफ इन्व्हेस्टमेंट. ही सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. थर्ड, लिक्विडिटी. फोर्थ, लिमिटेड रिस्क. 5, ऍडव्हान्टेजेस ऑफ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म गेन्स. अँड लास्ट इज इन्व्हेस्टमेंट इन फंड्स लाईक ELSS आर ऍडमिसिबल फॉर डिडक्शन अंडर सेक्शन 80C ऑफ इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा फायदा देणारी ही SIP आहे. यावर अनेक पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक्झाम्पल, इफ द टोटल व्हॅल्यू ऑफ द म्युच्युअल फंड स्कीम इज 200 crore rupees अँड 8 crore units आर इश्यू, देन फाइंड द NAV ऑफ द 1 unit. तर NAV कशी काढता येईल? तर 200 crore rupees डिवाइड 8 crore units इज इक्वल टू 25 rupees पर युनिट. ही आपली NAV असेल. स्टुडंट, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP विषयी तुम्हाला बरीच माहिती समजली असेल अशी आशा करू. या चॅप्टर मध्ये आपण सुरुवातीला GST वन नेशन वन टॅक्स हा पाहिला. या GST मध्ये CGST आणि SGST हे दोन्ही टॅक्स आपण पाहिले. शेअर विषयी आपण माहिती घेतली, फेस व्हॅल्यू म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, शेअर होल्डर म्हणजे काय, हे सगळ्या माहिती आपण घेतली. नंतर ब्रोकरेज आपण पाहिलं आणि आज शेवटचा मुद्दा आपण पाहिला तो म्हणजे SIP चा.